अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघव मंगल कार्यालय या ठिकाणी भाजपा जैन प्रकोष्ठ व भाजपा वैद्यकीय आघाडी यांच्या सौजन्याने 7 मे व 8 मे म्हणजेच आज आणि उद्या मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कॅन्सर तपासणी शिबिराचे उद्घाटन आज जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी समाजसेवक कचरूलाल बोहरा, माजी अभियंता जे के चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, नगरसेवक आतिश झालटे, माजी नगरसेवक छगन झालटे, मनोज विस्पुते, सनी डांगी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। तर या कॅन्सर तपासणी शिबिराचा लाभ जामनेर शहरातील अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांनी घेतला। व भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी यांच्या सहकार्याने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या अभियानाची सुरुवात राज्यभरातून करण्यात आलेली आहे। मोफत कॅन्सर तपासणी शिबिर दिनांक 7 व 8 मे सकाळी 10 ते 4 या वेळेत या ठिकाणी मोफत कॅन्सर तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। या कॅन्सर तपासणीचं उद्घाटन आत्ताच जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सुरू साधनादाई महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। तसेच समाजसेवक कतुरलाल चंपाला बोहरा यांच्या हस्ते या ठिकाणी या अभियानाचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष सातताई महाजन यांच्या शुभस्थे झालेला आहे असं मी सातताईंच्या परवानगीने घोषित करतो। नंतर भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ यांनी कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या अभियानावर सुरुवात केली आणि नाशिकला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते या उपक्रमाचं नाशिक येथे खूप मोठ्या भव्यदिव्य कार्यक्रम झाला आणि ते उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते झालं आणि म्हणून ती व्हॅन आपल्या जामनेरमध्ये आली पाहिजे, जामनेरकरांना त्या सुविधाचा लाभ घेता आला पाहिजे असा मानस जैन प्रकोष्ठच्या कार्यकर्त्यांनी केला। वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष मोडेदादा यांच्याशी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी सगळ्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आणि निर्णय घेतला की आपण आपल्या जामनेरकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं होतोय। तसं जर पाहायला गेलं तर आज इथे ज्या तपासण्या होणार आहेत त्या तपासण्या करायच्या असल्या तर किमान 4 ते 5 हजार रुपये खर्च हा रुग्णांना येतो, तो आज इथे मोफत होणार आहे। सर्वसामान्य व्यक्तीला त्या तपासण्या करण्या शक्य होत नाही आणि मग ज्यावेळेस ते कळतं की या आजाराचं निदान होत नाही तो कॅन्सर हा लास्ट स्टेजला गेलेला असतो आणि मग मात्र खूप फजिती रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकाची होत असते। कुठेतरी कॅन्सरला न घाबरता आता कॅन्सरवर अनेक प्रकारचे उपचार हे आत्ता उपलब्ध झालेले आहेत आणि म्हणून सर्वसामान्य व्यक्तीला त्याची किमान प्राथमिक तपासणी करता यावी हा उद्देश जैन प्रकोष्ठच्या कार्यकर्त्यांनी घेतला आणि त्या पद्धतीनं डॉक्टर्स इथे उपलब्ध झालेले आहेत। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे या उपक्रमात सगळे त्यांचा सहयोग देत आहेत त्यांचे आभार मानणार आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देणार आहेत की एक चांगल्या उपक्रमात तुम्ही खऱ्या अर्थानं जोडलेल्या आहात। आपल्या 2 दिवस ही सुविधा इथे आपण देणार आहोत, भले या रुग्णसंख्या कमी असेल परंतु मला असं वाटतं स्वतःभू की अजून आपण त्याची जाहिरात जर का माईकच्याद्वारे जर केली आणि लोकांपर्यंत जर तो विषय नेला आणि जे जनरल प्रॅक्टिशियन आहेत मोडेदादा त्यांच्याशी जर तुम्ही फोनवर केले तर त्यांच्या माध्यमातून अनेक रुग्ण आपल्या या कार्यक्रमाला उद्या इथे येऊ शकतात। आपल्याला साधारण जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत तो विषय कसा नेता येईल याचाही विचार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। त्यात आपल्या माता भगिनींचा जर विचार केला त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा खूप प्रमाणात समस्या असते आणि तो विषय ते कोणाशी डिस्कस करत नाही आणि त्यामुळे
तो विषय लास्ट स्टेजला जातो आणि ज्यांना कळतं का खूप वेळ निघून गेलेली असते म्हणून आपण जनरल प्रॅक्टिशनर्स जे आत्ता जामनेरमध्ये आहेत त्यांच्याशी सुद्धा डॉक्टर साहेबांनी चर्चा केली तर अनेक रुग्ण इथे तपासायला येतील यापेक्षा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आपल्या जैन बांधवांनी जो चांगला उपक्रम हाती घेतला आहे त्याला मी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. एक चांगला उपक्रम आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ही मानसिकता ज्या तरुणांमध्ये आहे त्या तरुणांचा देश हा भारतीय भारत आहे आणि मला आनंद आहे की अशा विचार करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. निश्चितच आपल्या नेत्याचं या क्षेत्रात खूप मोठं नाव आहे, काम आहे. गिरीजींनी खूप मोठं काम या क्षेत्रात केलेलं आहे म्हणून आपण त्यांना थोड्यासमोर ठेवून या क्षेत्रात चांगलं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळ्यांना इथे बोलवलं तर आमचा सत्कार केला त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.